जालन्यातील घटनेवर राजकारण सुद्धा आता तीव्र झालेलं आहे। जालना घटनेमध्ये षड्यंत्र करण्यात आलं। शरद पवार, उद्धव जालना घटनेवर कोळी भासतायत असा घणाघात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केला। उदयन महाराजांचं त्या ठिकाणी वर्चस्व आहे, नक्कीच ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट बोलून त्या ठिकाणच्या असणाऱ्यावरती कारवाई होऊ शकते। व मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांनी जर पुढाकार घेतला तर सरकार गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल।